वीडियोकॉन ग्रुप एम्प्लॉयज यूनियन के 340 मजदूरों के थकित वेतन की मांग को लेकर पिछले 360 दिनों से कामगार उपायुक्त कार्यालय औरंगाबाद के सामने उपोषण चल रहा है। परसों पुलिस ने आकर अचानक उनका मंडप तोड़ दिया। छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो फोटो है उसको भी ताबे में लिया और ताबे में लेने के बाद वापस उनको दे दिया। हम इस पत्रकार परिषद द्वारा पुलिस प्रशासन और कामगार उपायुक्त कार्यालय को भी ये बताना चाहते हैं कि आप कितने भी चेतावनी देने की कोशिश करो, ये आंदोलन खामोशी से चल रहा था, शांति से चल रहा था, ये कोरोना आने के पहले भी चल रहा था और कोरोना आने के बाद भी चल रहा है। इसलिए और ये आंदोलन में खाली 3 से 4 लोग वहाँ बैठते हैं, 5 से कम लोग वहाँ बैठते हैं, इसलिए ये आंदोलन गैरकानूनी नहीं है। इन लोगों को जो है कोरोना से ज़्यादा भूख की तकलीफ है। कोरोना से तो अब तक ये बच गए, लेकिन ये भूख से पहले मरेंगे। और इसीलिए राजकुमार धूत, वेणुगोपाल धूत, इन्होंने अभी तक 1,03,730 करोड़ रुपये का गबन किया है, 51 बैंकों को चुना लगाया है। और इतना ही नहीं, उन्होंने SBI बैंक को 530 अमेरिकन डॉलर का भी चुना लगाया है, जिसके तहत CBI ने जून के महीने में उनके खिलाफ गुनाह दाखिल किया है। उनको अटक होनी चाहिए, इन मजदूरों को न्याय मिलना चाहिए। और हम पुलिस प्रशासन से यही गुजारिश करते हैं कि आप इनका पगार तो नहीं दे सकते, तो इनको तकलीफ मत दो। ये बेचारे आंदोलन कर रहे हैं, संविधान के हिसाब से आंदोलन कर रहे हैं। जब तक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान रहेगा, ये आंदोलन चलता रहेगा। यही बोलने के लिए हमने ये प्रेस कॉन्फ्रेंस बुलाया है। प्रदीपजी त्रिभुवन, वीडियोकॉन ग्रुप एम्प्लॉयज युनियनचे अशोक वाघ, सचिन जाधव, त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे संदीप गुहा आणि इतर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉयज युनियनचे कामगार देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आजची ही पत्रकार परिषद तातडीनं बोलवण्याचं कारण असं की परवा 18 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी अचानक पोलिसांनी गेल्या 360 दिवसांपासून जे उपोषण सुरू आहे, साखळी उपोषण सुरू आहे, व्हिडिओकॉनच्या 340 कामगारांच्या न्याय मागण्यासाठी, त्या थकित पगाराच्या मागणीसाठी आज चालू असलेल्या या उपोषणाचा मंडप परवा संध्याकाळी पोलिसांनी तोडून टाकला। पोलिसांनी तो मंडपही तोडला, त्याचबरोबर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो होता तो देखील त्यांनी सगळं ते सामान ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन जप्त करून परत आंदोलकांच्या ताब्यात आंदोलकांना त्यांनी सुपूर्द केले। त्यांचा उद्देश हा होता की सन्माननीय कामगार मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी या कामगारांच्या मागण्यांची दखल घेतली आणि ते गेल्या आठवडाभरापासून या कामगारांच्या संपर्कात आहेत। प्रदीपजी त्रिभुवन त्याबद्दल सविस्तर सांगतीलच, परंतु ते आता लवकरच त्या ठिकाणी भेट देणार आहेत आणि त्यामुळं कामगार उपायुक्त बिथरले आणि त्यांनी पोलिसांना पुढे करून ते मंडप मोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं। पत्रकार परिषद बोलवण्याचा उद्देश असाच की परवा संध्याकाळी हा मंडप मोडला, त्यानंतर त्यांना वाटलं की आता मंडप मोडला उपोषण बंद होईल, परंतु तसं काही होणार नाही। मंडपामुळं आमचं उपोषण सुरू नव्हतं, आमचं उपोषण सुरू होतं ते आमच्या निर्धारावर, आणि कामगारांचा निर्धार हा अधिक पक्का झालेला आहे। जोपर्यंत 1,03,730 कोटी रुपये अधिक 530 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा सरकारी पैसा बुडवणाऱ्या दूध बंधूंना अटक होत नाही, त्याचबरोबर कामगारांचा थकीत पगार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे। आणि त्यामुळं काल परवा मंडप तोडल्यानंतर व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष
गजानन जी खंदारे काल मुसळधार पावसामध्ये आपण सर्वांनी बघितलं त्या ठिकाणी मुसळधार पावसात ते बसून होते भिजत होते थंडीत कुडकुडत होते आणि याचं सर्व श्रेय कामगार उपायुक्त आणि पोलिसांना जातं। सदरक्षण आहे खलनिग्रह आहे ही त्यांची घोषणा आहे म्हणजे चांगल्या माणसाचं रक्षण करायचं आणि वाईट माणसाचा नाश करायचा हे घोषवाक्य पोलिसांचं आहे परंतु त्यांचं घोषवाक्य आम्ही अंमलात आणत आहोत। आम्ही या कामगारांची बाजू घेतो कामगारांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यामुळे काल उपोषण सुरू राहिलं आजही उपोषण सुरू आहे। त्या ठिकाणी गजानंदी खंदारे एकटेच बसलेले आहेत कोणीही तिथंकडे असतील परंतु त्या ठिकाणी एकच माणूस आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी त्यांना पत्र दिलं ते पत्र देखील मी आपल्याला पाठवतो। त्या पत्रामध्ये म्हटलंय की 5 पेक्षा जास्त माणसांना बसायला परवानगी नाही आपण केव्हाही त्या ठिकाणी भेट देऊ शकता तिथं 5 पेक्षा कमीच माणसं असतात। असं असताना केवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे 25 ऑगस्ट रोजी या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि ही 1 वर्ष पूर्ण होऊ नये पूर्ण झालं 1 वर्ष तर यांची नाचक्की होईल कामगार उपायुक्त करतात काय असा प्रश्न निर्माण होणार आहे आणि कदाचित कामगार मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्यावर कडक ऍक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही ही भीती असल्यामुळं त्यांनी ह्या कामगारांचं आंदोलन लांबवण्याचा आणि मोडून टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न केला। ही माहिती आपल्या आपल्या आपल्याद्वारे लोकांना असायला हवी। सरकारी बँकांना लुटणे दरोडा टाकणे आणि ते पैसे फस्त करणे ही मोठं रॅकेट राजकारण्यांच्या सहभागातून आणि त्यांच्या हातमिळवणीतून सुरू आहे। भारतातला सर्वात मोठा दरोडेखोर औरंगाबादला आहे आणि त्यामुळं ही जी रक्कम आहे ही मोठी रक्कम आहे आणि तुमच्या माझ्या घामाचा कष्टाचा पैसा आपण बँकेत ठेवतो आणि हे लुटण्याचं काम थांबलं पाहिजे यासाठी हा लढा आहे। आपण या ठिकाणी प्रदीप